वाळ्यातून गेले. एक प्रकारे तुम्हाला भाजपकडून शह देण्याचा प्रयत्न चालाय. इथेनॉल प्रकल्प जे हुतात्मा साखर कारखान्याचा आहे, ज्यांनी ह्या प्रकल्पाला मान्यता रद्द केली त्यांना त्यांचं पाप करावं लागेल, अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर टीका केली. मला माहिती नाही की त्यांनी कधी प्रस्ताव केला, कधी त्यांचा मान्य मिळाला, कधी त्यांना रद्द झाला, परत कधी त्यांना मान्यता मिळाली. आम्ही चांगल्या कामाला कधी विरोध करणारी लोक नाही आहे, आणि त्यामुळं मुख्यमंत्री कोणाबद्दल बोलले हेच मला कळत नाही. आणि माझ्याबद्दल तर ते नक्कीच बोललेले नाही, कारण मी अशा कोणतीही कृती केलेली नाही. आणि इथेनॉल प्रकल्प त्यांनी केला त्यांचं अभिनंदन आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त उसाला देणारे प्रत्येक कारखान्याचं मी स्वागत करतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचं आणि माझं नातं, म्हणजे हुतात्मा किसान कारखान्याचं आणि माझं नातं अजून माहीत नाही. नायकोडीना भाजप प्रवेशाची ऑफर दिलेली आहे, हे एकूण सगळं गणित पाहता कुठतरी जयंत पाटलांना आव्हान देण्याचा आणि शेअर देण्याचा प्रयत्न भाजपकडून निशिकांत पाटलानंतर नायकोडी. मला सगळ्यांनी आव्हान देऊन दमलेले आहेत सगळे.